नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर काल दिनांक सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी सहकारपणन व वस्त्र वस्त्रोद्योग उद्योग विभाग या खात्याची सर्वात मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो सात ते आठ वर्षापासून एवढी मोठ्या जागा आलेल्या नाहीत एकूण जागा आहेत तीनशे तीस आणि आपण पूर्ण माहितीच बघूया तीनशे तीस जागा येतात आणि विविध पदे येतं आणि आपण याच्यामध्ये अभ्यासक्रम जागा पात्रता वय पगार आणि फॉर्म कसा भरायचा तुमची टी सी एस प्रोफाईल कसे अपडेट करायचे कोणते कागदपत्र डाउनलोड करायचे सगळी सगळी माहिती आपण अगदी तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत तर जाहिरात जाहिरात सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो पूर्ण विभागानुसार जागा दिलेल्या आहेत भरपूर पदे आहेत त्याच्यामध्ये एकूण तीनशे तीस जागा येतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फॉर्म भरायची सुरुवात उद्यापासून आहे मित्रांनो सात जुलै दोन हजार तेवीस ते एकवीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत आहे म्हणजे फक्त चौदा दिवसच दिलेले आहेत फॉर्म भरण्याकरता तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आता आपल्याला फॉर्म कुठे भरता येईल आणि एकूण जागा किती आहेत तर आता आपण जागा बघणार मित्रांनो पुणे विभागामध्ये पद आहे वरिष्ठ लिपिक एकूण एकूण एकोणीस जागा येतात तुमच्या काच्या जागा तुम्ही बघू शकता टी सी एस कंपनीद्वारे पेपर होणार आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये टी सी एसचे झालेले पेपर उपलब्ध आहेत तर भरपूर हे तर प्रत्येक खायाला पदाला कमी कमी जागा आहेत पण मित्रांनो त्या जागा बघायच्या नसत आपला अभ्यास महत्वाचा असतो दोन नंबरचं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक एकूण जागा येतात तीन एकूण तीनशे तीस जागा आहेत मित्रांनो निम्मश्रेणी लघुलेखक एकूण जागा आहेत सहा लघु टंकलेखक एकूण जागा आहे एक मुंबई विभाग विभागामध्ये जागा बघूया किती येतात सहकारी आद, सहकार अधिकारी श्रेणी एकूण जागा येतात चार सहकारी अधिकारी श्रेणी दोन एकूण जागा आहेत सात वरिष्ठ लिपिक एकूण जागा बारा सहकारी अधिकारी श्रेणी एकूण जागा आहेत सहा तुम्ही बघा तुमच्या याच्यासाठी पात्रता वगैरे आपण सर्व बघणार आहोत सहकारी अधिकारी श्रेणी दोन एकूण जागा आहेत आठ सहाय्यक सहकारी अधिकारी एकूण जागा आहेत तेरा निम्मश्रेणी लघु लेखक एकूण जागा एक सहकारी अधिकारी श्रेणी एक एकूण जागा सहा सहकारी अधिकारी श्रेणी दोन एकूण जागा दहा सहकारी अधिकारी वरिष्ठ लिपिक एकूण जागा वीस निम्मळश्रेणी श्रेणी लघुलेखक एकूण जागा तीन लघुटंकलेखक लेखक एकूण जागा एक कार्यालयाचे नाव विभागीय सहनिबंध सहकारी पुणे विभाग सहकारी अधिकारी श्रेणी एकूण जागा पाच टी सी एस कंपनीद्वारे पेपर होणार आहे हजार रुपये चलन आहे कागदपत्र अपलोड करावं लागतील सात जुलैला फॉर्म भरणार सुरुवात एकवीस जुलै शेवटची त्याच्यामध्ये जागा पात्रता वय पगार मार्क टी सी एस प्रोफाईल अपडेट करणे कोणती कागदपत्रे अपडेट करणे चलन ऑनलाईन ऑनलाइन ऑनलाईन भरणे सर्व प्रोसेस आहे सहायक सहकारी अधिकारी एकूण जागा आहेत चौदा लिपिकेच्या जागा जास्त आहेत मित्रांनो निम्बश्रेणी लघु लेखक एकूण जागा दोन सहकारी अधिकारी दोन जागा कोल्हापूर विभागामध्ये अधिकारी श्रेणी सहकारी अधिकारी श्रेणी दोन एकूण जागा सहा वरिष्ठ लिपिक एकूण जागा तेरा निम्मश्रेणी लघुलेखक एकूण जागा चार लघु टंकलेखक एकूण जागा एक औरंगाबाद विभाग सहकारी अधिकारी श्रेणी एकूण जागा पाच सहकार अधिकारी श्रेणी दोन एकूण जागा दोन वरिष्ठ लिपिक एकूण जागा बारा लिपिकच्या जास्त जागा आहेत मित्रांनो निम्बश्रेणी लघु लेखक एकूण जागा दोन लघु नंकर लेखक याला टायपिंगचं टॅली झालेलं पाहिजे एकूण जागा एक सहकार अधिकारी श्रेणी एकूण जागा दोन सहकार अधिकारी श्रेणी दोन एकूण जागा सात सहकार अधिकाऱ्यानी वरिष्ठ लिपिक एकूण जागा अठरा मित्रांनो वरिष्ठ लिपिकच्या जागा बघा स्क्रीनशॉट मारून घ्या सर्व विभागाच्या वरिष्ठ लिपिकचे किती आहेत त्याच्यानुसार फॉर्म भरा निंबश्रेणी लघु लेखक दोन लघुटंख लेखक एक अमरावती विभागाची सहकार अधिकारी श्रेणी एक सहकार अधिकारी श्रेणी जागाच्या दोन याच्या दो जागा आहेत बारा वरिष्ठ लिपिकच्या सोळा जागा येतात त्याच्यानंतर निम्मश्रेणी दोन टं लघुटंख लेखक एक नागपूर विभागामध्ये सहकार अधिकारी श्रेणीच्या एकूण जागा सहा येतात श्रेणी दोनच्या दो सहा येतात लिपिकच्या बावीस जागा आहेत मित्रांनो सर्वाधिक एकूण जागा पाच निम्मश्रेणी लघुलेखक विभागानुसार जागा दिलेल्या आहेत मित्रांनो ह्या तुम्हाला फॉर्म भरताना विभाग निवडावा लागेल लघु लेखक दोन लेखापरीक्षक सात ह्या होत्या मित्रांनो पूर्ण विभागानुसारच्या जागा अशा करून जर तुम्ही जर टोटल केली तर तीनशे अठ्ठावीस किंवा तीनशे तीन तीसच्या जवळजवळ जाते जे की खूप मोठे आहेत खूप मोठी जाहिरात आहे आता आपण बघूया जागा बघितल्या आता आपण पात्रता बघूया शैक्षणिक पात्र एव एवढे हो, की सहकार अधिकारी एकमध्ये मान्यता प्राप्त प्राप्त विद्यापीठाची कला अर्थशास्त्रासह वाणिज्य विज्ञान कृषी विधी कृषी शाखेतील पदवी किंवा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण हवी आता द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण हवी मित्रांनो म्हणजे द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण म्हणजे तुम्हाला पन्नास पुढं पुढं मार्क असायला हवे याच्यामध्ये बघा कलावालासुद्धा फॉर्म भरू शकतो विज्ञान शाखेवाला विधी विधी कृषी सर्व शाखेवाले फॉर्म भरू शकतात सहकार अधिकाऱ्यांसरणी दोन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला अर्थशास्त्र वाणिज्य विज्ञान कृषी विधी शाखेतील पदवी उत्तीर्ण लेखापरीक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य पदवी पाहिजेत त्याच्यानंतर ॲडव्हान्स अकाउंट ऑडिटन तुम्ही वाचून घेऊ शकता बी कॉम पदवी त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठ कला वाणिज्य विज्ञान कृषी विज्ञान शाखेतील पदवी पाहिजेत आणि टायपिंगची गरज नाही वरिष्ठ लिपिकला उच्च श्रेणी लघुलेखक माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा आणि टायपिंगचा वेग म इंग्रजी चाळीस म आणि मराठी मराठी तीस लघु निम्मश्रेणी लघु लेखक दहावी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र आणि टायपिंगच पाहिजेत ट लघुटंक लेखक ऐंशी शब्द प्रति मिनिट एवढा टायपिंगचा वेग पाहिजेत आणि इंग्रजीचं थर् थर्टी शासकीय प्रमाणपत्र पाहिजेत तर हे होते मित्रांनो यो विभागानुसार शैक्षणिक पात्रता आता आपण वय बघूया जे की दोन हजार तेरामध्ये शासनानं करोनामुळे सर्वांना दोन वर्ष आरक्षण दिलेलं आहे वय आहे ओपन अठरा कमीत कमी अठरा वर्ष ओपनवाल्यांसाठी जास्तीत जास्त अडोतीस वर्ष आता याच्यामध्ये दोन वर्ष आरक्षण दिलेलं आहे मागासवर्गासाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त त्रेचाळीस प्रामाण्यपत्र प्राप्त खेळाडूसाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त त्रेचाळीस त्याच्यानंतर माजी सैनिकासाठी अठरा कमीत कमी जास्त अडतीस प्लस तीन वर्षाचा अनुभव सुद्धा त्रेचाळीस वर्षच आहे त्याच्यासाठी दिव्यांगासाठी पंचेचाळीस आणि कोरोना काळात दोन वर्ष आरक्षण सत्तेचाळीस प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस करोनाचं आरक्षण दोन वर्ष भूकंपग्रस्त पंचेचाळीस प्लस दोन वर्ष पदवीधर अंशकालीन पन पंचावन्न वर्ष हे होतं वयाचं खाली शासन निर्णय बघा त्याच्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता कारण वयामध्ये दोन वर्ष सूट दिलेली आहे परीक्षा शुल्क आहे ओपनवाल्यांसाठी हजार आणि मागासवर्गीयसाठी नऊशे रुपये जे की आपल्याला पग फॉर्म भरताना ऑनलाईन भरायचे आहे फॉर्म भरताना कोणते कागदपत्र आपल्याला करायचे दहावी बारावी वयाचा पुरावा तुमचं ईडब्ल्यू आरक्षण कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनर पा दिव्यांग असेल ते माजी सैनिक खेळाडू प्रमाणपत्र अनाथ महिला राखीव स्त्रियांसाठी विवाहित नावात बदल झाला मराठी संगण्या संगणक मराठी ज्ञान असल्याचा पुरावा आता मराठी भाषेचा ज्ञान असल्याचं पुरावा तुम्हाला एका फॉर्मॅटमध्ये किंवा हे लिहून द्यावं लागेल टायपिंगचं प्रमाणपत्र प्रक्रियं एम एस सी आय टी इत्यादी कागदपत्रं लागतात आणि जे काही कास्ट व्हॅलिडिटी ती तुम्हाला नोकरी लागल्यानंतर सहा महिन्यात पडताळणी करून घ्यावी लागते पगार बघू शकता सहकार अधिकारी श्रेणी एकला यस चौदा श्रेणी आहे सहकारी अधिकारी श्रेणीला तेरा आहे लगा लेखापरीक्षेला तेरा सहाय्यक सहकारी अधिकारीला आठ नंबरची श्रेणी आहे उच्च श्रेणीला पंधरा निम्मश्रेणी चौदा आणि लघुटंक लेखकला यस श्रेणी आहे आणि टायपिंगवाल्यांसाठी एस एट एट श्री मित्रांनो टी सी एस कंपनीद्वारे सी बी सी सी बी टेस्ट होणारे मित्रांनो ऑनलाईन आता तुम्ही अभ्यासक्रम बघू शकता अधिकारी श्रेणी एक श्रेणी दोन आणि वरिष्ठ लिपिकचा एकूण इंग्रजी मराठी इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जी एस आणि बुद्धिमत्ता चाचणी आता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये गणितसुद्धा आलेलं आहे तर असं एकूण शंभर प्रश्न आहेत एका प्रश्नाला दोन गुण आहेत दोनशे ता दोन तासाचा पेपर आहे आणि त्याच्यानंतर जो खालचा आहे परीक्षा दर्जा असलेला मान्यप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षा दर्जाचा समान राहील म्हणजे ग्रॅज्युएशनच्या लेवलचा प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी राहील आणि वरिष्ठ लिपिक जे आहे त्यांच्यासाठी बारावी दर्जाचा म्हणजे बारावीपर्यंतची काठिण्य पातळी राहील आता उच्च श्रेणी निम्मश्रेणीचं दोन नंबरच्या रक्षण बघ बघू शकता या पदासाठी इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जी एस बुद्धिमत्ता किंवा गणित या प्रश्नाकरता प्रत्येक तीस गुण ठेवून एकूण साठ प्रश्नाची म्हणजे प्रत्येकाला पंधरा पंधरा प्रश्न आहेत तर साठ प्रश्न असणार आहेत परीक्षेला ऑनलाईन तर एकशे वीस गुणाचे म्हणजे एक, एक प्रश्न दोन मार्काचा असणार आहे हे होती पात्रता आपलं आपलं किती कोणत्या घटकाला किती मार्क आहेत ते हे हे अपंगवाल्यांसाठी जे अपंग आहेत त्यांना असा एक अर्ज द्यावा लागेल लिहून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून पुढे बघूया हे अपंगवाल्यांसाठी अशा दोन गोष्टी लिहून द्याव्या लागते ला, रायटिंगचा लिहून द्या ठेण्याचा एकजण माणूस व्यक्ती तिथं ठेवण्या पेपरच्या याला मदत करण्यासाठी तर हे होती मित्रांनो तीनशे तीस जागेची सर्वात मोठी जाहिरात लिपिकच्या सर्वात मोठ्या जागा येत्या सदर जाहिरातीची लिंक तुम तुमच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल तुम्ही स्वतः ती जाहिरात जाऊन बघू शकता तर सदर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी हा माझा उद्देश होता ठीक आहे धन्यवाद